तर तेलुगू कवी आणि आतापर्यंत 11 वर्ष तुरुंगात जाऊन आलेले वरावरा राव यांना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आणि एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या एल्गार परिषदेनंतर पोलिसांच्या छापेसत्रामध्ये या सगळ्या रोना विल्सनच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या पत्रामध्ये राव यांचा उल्लेख सापडला होता. मंगळवारी सकाळी 6 ची वेळ. हैदराबादच्या हिमासाई इमारतीचे रहिवासी अजून जागेही झाले नव्हते तेव्हा वरावरा राव यांच्या घरी साध्या कपड्यातले पुणे पोलीस येऊन धडकले. सर्च वॉरंट दाखवून पोलिसांनी राव यांच्या घरी झडती घ्यायला सुरुवात केली. 2 वाजेपर्यंत घराच्या कानाकोपऱ्याची झडती घेतल्यानंतर राव यांना अखेर अटक करण्यात आली. राव यांच्या घरी पोलिसांची झडती हा नवा प्रकार नाही, मात्र यावेळी अगदी स्वयंपाकघर आणि बेडरूमही शोधण्यात आलं. मात्र या झडतीत पुणे पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याचा दावा राव यांच्या पत्नीनं केलाय. गेल्या महिनाभरापासून अशी कारवाई होईल याची आम्हाला कल्पना होतीच. ते 11 वर्ष कारावास भोगून आलेत हे आम्हाला नवं नाही. आमचे फोन बंद करण्यात आले होते. आमच्या मुलींच्या घरांवरही छापे टाकल्याचं आम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत माहीत नव्हतं. त्यांच्या घरांवर का छापे टाकले याची आम्हाला कल्पना नाही. काही पुस्तकं कागदपत्र ते घेऊन गेले. आम्ही भीत नाही, आम्हाला न्याय नक्की मिळेल. वरावरा राव हे एक कवी आहेत. विरासम ही क्रांतिकारी चळवळीसाठी वाहिलेली संघटना ते चालवतात. राव यांचा एक जावई हिंदू या आघाडीच्या दैनिकासाठी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याही घरी छापा टाकण्यात आला. देशभरात दिवसभर सुरू असलेल्या या छापेसत्रानं शहरी नक्षलवादाचा मुद्दा अधोरेखित होतो. मात्र खरंच शहरी नक्षलवाद असा काही प्रकार आहे का? 3 major encounters इन छत्तीसगड अँड महाराष्ट्र. वरावरा राव वॉज द फर्स्ट पर्सन अँड वरावरा राव हू ऑर्गनाइज्ड द होल ऑफ प्रोटेस्ट. नाऊ इफ अनदर एन्काउंटर टेक्स प्लेस अँड आदिवासीज आर किल्ड, नोबडी विथ दॅट इमेज विथ दॅट स्टेचर विल कम आउट. दिस इज वन. आत्तापर्यंत 11 वर्ष कारावास भोगलेल्या राव यांच्यासाठी अटक ही नवी गोष्ट नाही. मात्र आता पुणे पोलिसांनी लावलेले आरोप खरंच सिद्ध होतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. प्रसाद भोसेकर, झी मीडिया, हैदराबाद.